राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहराध्यक्ष भारत जाधव यांनी राजीनामा दिला असून नूतन शहराध्यक्षपदी नाना काळे यांची वर्णी लागणार आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या महाविद्यालयीन जीवनापासून सोबत असलेला सोलापुरातील नेता म्हणून भारत जाधव यांची ओळख आहे. जून 2015 त्यांची शहराध्यक्षपदी निवड झाली होती. त्यांना हटवण्याचे प्रयत्न अनेकदा झाले, मात्र शरद पवार हे भारत जाधव यांच्या बाजूनच उभं राहिल्याचं दिसून आलं. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर भारत जाधव यांनी शरद पवार यांच्या बाजूनच राहण्याचा निर्णय घेतला. मात्र या फुटीनंतर राष्ट्रवादीचं शहराध्यक्षपद नव्या व्यक्तीकडे देण्यात यावं यासाठी एक गट सक्रिय झाला. दरम्यान भारत जाधव यांनी शनिवारी पुण्यात शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतली, पवारांकडे राजीनामा सोपवला. प्रदेशाध्यक्षांनी हा राजीनामा मंजूर केल्याचं भारत जाधव यांनी सांगितलं. पवार गटानं शहर अध्यक्षपदासाठी माजी उपमहापौर नाना काळे यांचं नाव निश्चित केलं आहे. 2 दिवसात ही निवड होण्याची शक्यता आहे. मी प्रकृतीच्या कारणास्तव राजीनामा दिला आहे. आता संघटनेला नवा माणूस मिळायला हवा अशी माझी ही भावना आहे. मी पदावर नसलो तरी शरद पवार आणि कुटुंबियांसोबत राहीन. पवार कुटुंबियांवर होणाऱ्या टीकेला सडेतोड उत्तर द्यायला मी तयार आहे, असं भारत जाधव म्हणाले.